मित्रांनो, आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हटले जाते। या वर्षी ही पौर्णिमा 5 जुलैला रविवारी असणार आहे। आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्या उपायांना आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी केले तर आपले भाग्य चमकेल, आपले नशीब आपली साथ देईल। यासाठी जे उपाय करावे लागतील ते खूपच साधे व सोपे आहेत। जर तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केलेत तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। गुरूंना भगवंतांचे स्वरूप मानले जाते कारण ते आपल्याला जीवन जगण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवितात। आपण जर गुरु केलेले असतील तर उत्तमच, परंतु जर आपण कोणाला गुरु केलेले नसेल तर श्रीहरी विष्णूंना गुरु करून घ्यावे। ज्योतिषशास्त्रानुसार जर आपले कोणी गुरु नसतील तर आपण श्रीहरी विष्णूंना गुरु मानून त्यांना नमस्कार करू शकतो। गुरु पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना नमस्कार करावा, त्यांना प्रसाद व पिवळी फुले अर्पण करावीत आणि त्यांच्याकडे त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी प्रार्थना करावी। दुसरा उपाय आपण आपल्या बुद्धिमत्ता वाढीस लागावी यासाठी करू शकतो। जे विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत मागे आहेत त्यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी भगवद्गीतेचा पाठ करावा, त्याबरोबरच गोमातेची सेवा करावी, यामुळे नक्कीच फायदा होतो। गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आणखी एक उपाय म्हणजे ज्यांच्या कुंडलीत राहू तृतीय स्थानी असेल, पंचम स्थानी, नवव्या स्थानी किंवा लग्नस्थानी सूर्य शनी, सूर्य राहू, चंद्र राहू व शनी केतू अशी युती असेल तर त्या व्यक्तीला पित्राचा दोषाचा त्रास जाणवतो आणि अशा व्यक्तीच्या वंशवृद्धीला बाधा जाणवते। म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी पितृदोष, गुरुदोष व घरातील वादविवाद व कलह दूर करण्यासाठी तुम्ही हरिद्वार, कुरुक्षेत्र, पुष्कर, गया, प्रयाग अशा कोणत्याही तीर्थस्थळी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी 1 तास अगोदर स्नान करून सत्यनारायणांची कथा व गुरूंचे पूजन, भजन, दान करावे। यामुळे आपला पितृदोष नाहीसा होतो, तसेच मोक्षाचीही प्राप्ती होते। तीर्थस्थान आणि गुरूंचे पूजन, ब्राह्मणांची सेवा, कुलगुरूंचे पूजन, साधूंची सेवा या सर्वांचे गुरु पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्व असते। यामुळे आपली सर्व पापे नष्ट होतात व आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतात। गुरूंचा संबंध बृहस्पती देवांशी असतो, म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करून आपण पूजन केले तर आपले भाग्य चमकते आणि आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळते। बुद्धीच्या विकासासाठी स्नान झाल्यानंतर बेंबीमध्ये व कपाळावर केशराचा टिळा लावावा, तसेच भोजनामध्येही केशराचा वापर करावा। गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे, पिंपळाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात। जर तुम्ही हा उपाय गुरु पौर्णिमेच्या दिवशी केला तर तुम्हाला सर्व ग्रह दोषांपासून सुटका मिळेल। तुम्हाला जर वाटत असेल की आपले वैवाहिक जीवन छान जावे, घरातील वादविवाद, भांडणे व कलह मिटावीत, तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी नवीन पिवळ्या कापडात 1 गुळाचा तुकडा ठेवून त्यात थोडेसे तांदूळ घ्यावेत, 1 अक्ष नारळ, जर 1 अक्ष नारळ नसेल तर साधे नारळ घ्यावे, चांदीचे नाणे, तांब्याचे नाणे, 1 मुठभर जाड मीठ, 1 मुठभर जव, कोमती चक्र, सुलेमानी हकी व वशीकरण मंत्र बांधून त्याला धूपदीप दाखवावा व मंत्र म्हणावा की गुरुदेव तुम्हारी जय हो, श्री राम तुम्हारी जय हो। या मंत्राचा 108 वेळा जप करून ही गाठोडी नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी। मंत्र पुन्हा एकदा ऐका, गुरुदेव तुम्हारी जय हो, श्री राम तुम्हारी जय हो। ओम श्री गुरुभ्यो नमः या मंत्राचा जप करून गुळ, साखर, चणा डाळ, पिवळे वस्त्र, मोतीचूरचे लाडू, तांदूळ या सर्व वस्तूंचे गोशाळेत दान करावे, आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध व तर्पण करावे, त्यांचे आशीर्वाद मिळवावेत।
अनाथाश्रम, अपंग आणि वृद्ध, विकलांग, अंध यांना काळ्या हरभऱ्यांची भाजी, खीर पुरी, केशर बासुंदी, दही वडे, पिवळे वस्त्र या सर्व वस्तूंचे दान करावे। यामुळे आपल्या जीवनावर यांचा चांगला प्रभाव पडेल। गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात नागरमोथा टाकून त्या पाण्याने स्नान केल्यास आपल्या सर्व शारीरिक व मानसिक त्रासांचे क्षमण होते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पती देवांचे पूजन व आपल्या गुरूंना वंदन केल्यास आपल्या जीवनात आनंद, सुख व सौभाग्याची प्राप्ती होते। गुरुपौर्णिमेच्या पूजेदरम्यान पिवळ्या फुलांचा वापर करावा, तसेच नैवेद्य म्हणून पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात। असे केल्याने आपल्यावर गुरूंची कृपा होते। ज्या व्यक्तींच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत असतील अशा व्यक्तींनी श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 2 केळीची झाडे लावावीत। यामुळे आपल्या त्रास व अडचणी आणि बाधा नक्कीच दूर होतात। तुमच्यावर जर कर्ज झाले असेल, व्यापार व्यवसाय ठप्प झाला असेल, नोकरी धंद्यात काही अडचणी येत असतील, नोकरीत प्रमोशन मिळत नसेल, तर स्मशानातील नळाचे किंवा विहिरीचे पाणी, केशराची खीर, 5 प्रकारची मिठाई, धूप दीप, 1 जानवे, 1 गोड पान, 5 झेंडूची फुले, श्रीकृष्ण व सद्गुरूंचे ध्यान करून ओम श्री सच्चिदानंद गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा व त्यानंतर हे सर्व साहित्य नदीच्या वाहत्या प्रवाहात प्रवाहित करावे। यामुळे नक्कीच फायदा होईल। यासाठी दुसरा उपाय म्हणजे पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या प्राणी व पक्ष्यांना स्वतंत्र करावे, त्यांना मोकळ्या आकाशात विरहू द्यावे। तसेच 3 घरटे झाडावर किंवा घराच्या मुख्य दारासमोर टांगून द्यावेत। 5 नातेवाईक, साधू, ब्राह्मण यांना भोजन द्यावे। यामुळेही नक्कीच फायदा होईल। गुरुपौर्णिमेच्या दिवशी अख्खे हिरवे मूग मंदिरात अर्पण करावेत। तसेच 12 वर्षाच्या आतील मुलीस दान म्हणून दक्षिणा द्यावी। यामुळे आपली प्रगती होईल। ज्यांच्या घरात धन टिकत नाही, पैसा येतो व लगेचच निघून जातो अशा व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी चांदीचे 1 भांडे आपल्या घरात जमिनीखाली दाबून टाकावे। यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व देवी लक्ष्मी घरात निवास करते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब किंवा असहाय वृद्ध व्यक्तीला पिवळे वस्त्र व भोजन द्यावे। यामुळे आपल्यावर आपल्या गुरूंची कृपा होते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। मित्रांनो, यापैकी तुम्हाला जे शक्य होतील ते उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा व आपल्यावर आपल्या गुरूंची भगवंतांची कृपा असू द्या आणि आपल्या जीवनातील अडचणी, बाधा व त्रासापासून मुक्तता मिळवून आपले जीवन सुखी व समृद्ध बनवा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।